काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये दयनीय अवस्था झालेली आहे याचं उदाहरण आपल्याला काल पाहायला मिळालं. कन्हैया कुमार हा कोण आहे, त्याची काय लायकी आहे कोणावर बोलायची, तो कसला सदस्य आहे का? म्हणजे तुकडे तुकडे गँगचा एक तो तुकडा तो येऊन आज राज्यातल्या किंवा केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बोलतो आहे, हे म्हणजे विशेष आहे. आणि मला या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसची किवी ते की अशा व्यक्तीला बोलवून आज त्यांना कार्यक्रम करावं लागले. महाराष्ट्रात मोठे नेते नाही आहेत का? केंद्रात मोठे नेते नाही आहेत का? हा कन्हैया कुमार हे टुकार गँग असल्यासारख्या त्या ह्याच्यातला तो एक मुलगा कशा काय त्याची ओळख आहे? फालतू काहीतरी अशा कमेंट्स करायच्या, टीका करायच्या आणि भडक भाषण करायचं, याचं योगदान काय आहे? याचं समाजासाठी, याचं काँग्रेससाठी, याचं त्याच्या मतदारसाठी संघासाठी काय योगदान आहे? अशा व्यक्तीला इथं बोलवून भाजपवर टीका करायला लावणं म्हणजे काँग्रेसची दयनीय अवस्था काय आहे यातून दिसून येते. पवारसाहेब राज्याचे एक मोठे नेते आहेत. त्यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली ती कोल्हापुरातून सुरुवात झालेली होती 1999 ला, आणि इथून सुरुवात झालेली राज्यभर त्यांनी आपला पक्ष वाढवण्याचं काम केलं. आज ज्याचा उल्लेख आपण केला की ते 25 तारखेला येत आहेत, त्यांची सभा होती आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु नव्यानं जे समीकरण आता राज्यामध्ये होऊ घातलेलं आहे ज्याच्यामध्ये बहुतांश लोक राष्ट्रवादीतून किंवा राष्ट्रवादीसह भाजपमध्ये आणि शिवसेनेचे जे आता राज्याचं सरकार आहे त्यामध्ये आता ते विलीन झालेले आहेत, आणि 9 लोकांनी त्यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ते काम करत आहेत, यात गैर काही नाही आहे. पवारसाहेब हे लढवय्या नेते आहेत, ते आपला पक्ष टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी राज्यभर दौरा करत आहेत. आता त्यांना शुभेच्छा देऊया आपण. खासदार आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे किंवा मिळेल असं वाटतंय म्हणाला होतात, पण भाजप देखील या जागेसाठी प्रयत्न करते आणि महाडिक कुटुंबातील सदस्य ह्या जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा तशी तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. काय सांगाल, भाजप ही जागा लढवणार आहे का, आणि जर भाजपकडे ही आली तर महाडिक कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतील? भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप मोठा पक्ष आहे, राज्यभर, देशभर आणि जगभर नावलौकिक असणारा हा पक्ष आहे. राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत. या 48 च्या 48 लोकसभेच्या जागांची तयारी भारतीय जनता पार्टी करत आहे, ह्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही आहे. अगदी बूथ स्तरावर जाऊन काम करणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं, ते सोडवणं, लोकांना पक्षामध्ये प्रवेश करून घेणं, शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत शासकीय योजना पोचवणं, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं गेले वर्षभर ज्यावेळीपासून आपली राज्यामध्ये सत्ता आलेली त्यावेळीपासून करत आहेत. कोल्हापूरचा प्रश्न आपण जो विचारला यामध्ये सध्या दोन्ही खासदार जे आहेत विद्यमान आहेत. दोन्ही खासदार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेसोबत आलेले आहेत, आणि त्यामुळं जो फॉर्म्युला किंवा जी घोषणा फडणवीस साहेबांनी अनेक वेळा केलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातल्या पुढच्या निवडणुका लढवणार आहोत, त्यामध्ये आता अजितदादांची संघटना किंवा राष्ट्रवादी सोबत आलेली आहे, त्यामुळे हे समीकरण भविष्यात कसं असेल माहिती नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही खासदार हे सत्ताधारी पक्षासोबत आहेत. भविष्यात ज्या पद्धतीनं शिंदे गटाला ज्या जागा दिल्या जातील त्यात ह्या जागा जर असतील तर निश्चितपणानं आम्ही त्यांचा प्रचार करू. काय वेगळा विचार झाला तर त्या पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळू. महाडिक कुटुंबातले कोण निवडणूक लढवणार का किंवा त्याची तयारी सुरू आहे का? तयारी तर सुरू आहे, पण आज या बाबतीत कुठलीही वक्तव्य करता येणार नाही, कारण हा सर्वस्वी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचा निर्णय असेल. तो जो निर्णय असेल त्याप्रमाणे महाडिक परिवार आणि कोल्हापूर जिल्ह्यातली भाजपा काम करेल. आपलं जर तारीख फक्त जी आरची सांग, 22 फेब्रुवारी. खरं म्हणजे हे हास्यास्पद आहे, आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर महाराष्ट्रातले सर्व जे पूर्वीचे कामं जे मंजूर होती किंवा ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या त्या सर्वांना स्थगिती दिलेली होती, सगळी कामं. कोल्हापूर मुंबई विमानसेवा ही कोल्हापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सर्वांनाच राजधानीशी कनेक्ट व्हायचं असतंय.
मागच्या वर्षी आपण उडान योजनेमधून कोल्हापूरमधून मुंबईसाठी स्टार एअरवेजची विमानसेवा सुरू केली. ती आठवड्यातून 4 दिवस आहे. इतर 3 दिवस ती फ्लाईट इतरत्र सेक्टरमध्ये काम करत होती. नव्यानं स्टार एअरवेजच्या 2 विमान नवीन 2 फ्लाईट्स आल्यामुळं आता आपल्याला कोल्हापूर मुंबईसाठी ती नवीन फ्लाईट येणार आहे. आणि पूर्ण वेळ म्हणजे जसं मी सांगितलं की त्याचं शेड्यूलही लवकर 1 तास लवकर असेल आणि ती 7 दिवस कोल्हापूर मुंबईसाठी त्याची सेवा चालू होणार आहे. आणि कोल्हापूरकरांसाठी खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मध्यंतरी जे अहमदाबाद कोल्हापूर फ्लाईट चालू होती ती बंद झालेली आहे, तर ती नव्यानं सुरू करण्यासाठी त्याचबरोबर इंदोर आणि गोवा अशा 3 सेक्टरमध्ये फ्लाईट सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि लवकरच म्हणजे या वर्षाखेरीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यातल्या 1-2 सेवा तरी कोल्हापूरला सुरू होतील याचा आम्हाला विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.